तर गावातल्या शाळेची काय स्थिती आहे, कसे भरतात माळीणच्या शाळेचे हे वर्ग, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साईदेव ढोबळे यांनी. माळीण दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण होत आहे. या दुर्घटनेमध्ये पूर्ण गाव हे गाडलं गेलं, परंतु या गावातली शाळा मात्र जशीच्या तशी राहिली. परंतु या शाळेतील चिमुकले मात्र जगातून नाहीसे झाले. आता ह्या शाळेतील जे वाचलेत, जी मुलं वाचलीत, त्यांचं ह्याच गावाच्या पायथ्याला असलेल्या इंग्लिश मिडियम शाळेत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षणाचे धडे दिले जात आहे. माझ्यासोबत इथले शिक्षक आहेत, आपण त्यांना विचारूया की कशा पद्धतीने येथील मुलांना शिक्षण दिलं जात आहे, आता किती मुलं या ठिकाणी शाळेत येत आहेत. आपल्याकडं 54 विद्यार्थी सध्या इथे शिक्षण घेत आहे. 73 विद्यार्थी होते, त्यापैकी 19 विद्यार्थी या घटनेमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत. आणि उर्वरित पहिली 5वी ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण इथे शिक्षण देतो आहे. आणि पहिली ते 14 चिंचेवाडी या ठिकाणी वरती चालू आहे सध्या. आता शाळेमध्ये एकूण किती मुलं आहेत, विद्यार्थ्यांची कशी व्यवस्था केली जात आहे, त्यांची जेवण्याची कुठल्या पद्धतीची व्यवस्था केली जात आहे? आता 5वी ते 7वी विद्यार्थी या ठिकाणी आम्ही घेतो आहे. सध्या तात्पुरती वर्गाची सवय नसल्यामुळं 3 वर्ग एकत्र तात्पुरत्या स्वरूपात बसतो आहे आणि शालेय पोषण आहार शिजवून दिला जातो. साईदेव ढोबळे, झी मीडिया, माळीण, आंबेगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.